भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापन दिनी स्थापन झालेले साधना साप्ताहिक आज रोजे एकाहत्तर वर्षांचे झालेले आहे भारतीय संविधानाची मूल्ये आपल्या मजकुरातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम निष्ठेने साधना साप्ताहिक करत आलेले आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दिवाळी अंकांच्या परंपरेत साधना साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाने एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळवलेले आहे यावर्षीही अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक विषयांवर विविधांगी लेख आपल्याला साधनेच्या दिवाळी अंकात वाचायला मिळणार आहेत प्रस्तुत दिवाळी अंकात आठ दीर्घ लेख आणि चिवटी या मराठी चित्रपटावर एकूण नऊ लेखांचा एक स्वतंत्र विभाग आहे चिवटी चित्रपटाची एवढी स्वतंत्र दखल घेण्यामागची कारण मीमांसा विशेष संपादकीयातून विशद केलेली आहे याशिवाय लकीर के इस तरफ या डॉक्युमेंटरी फिल्मची निर्माता दिग्दर्शक शिल्पा बल्लाळ यांची प्रदीर्घ मुलाखत हे या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे तसेच विजय पाडळकर लिखित सत्यजित राय यांच्या न बनलेल्या विज्ञानपटाची नवल कहाणी हा रोचक लेख यात समाविष्ट करण्यात आलेला आहे दोन लेख आणि एक स्वतंत्र विभाग यामधून या, या दिवाळी अंकात चित्रपट आणि समाज यांच्यातील सहसंबंधांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर कैफी आजमी जन्मशताब्दी निमित्ताने लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेला लेख आणि जेम्स लवलॉक या अवलिया शास्त्रज्ञाच्या वयाची शंभरी गाठण्याच्या निमित्ताने अतुल देवळगावकर यांनी लिहिलेला लेख हे समकालीन वास्तवाशी या दोन विभूतींचा संबंध उठावदारपणे अधोरेखित करतात जर्मनी हिटलरच्या काळातला आणि जर्मनी आजच्या काळातला अनुक्रमे मिनाकर्णिक व दत्ता नायक यांनी लिहिलेले हे दोन लेख वाचकांसाठी एक नवी मुसाफिरी ठरतील अरुणा रॉय यांच्या प्रयत्नाने देवडुंगरी गावापासून माहिती अधिकाराच्या पायाभरणीच्या काळाची उजळणी करणारा लेख एका वेगळ्या सामाजिक पर्वावर प्रकाश टाकतो अनिल अवचट यांचा लेख समृद्धीतून आलेल्या ले आपत्तीकडे लक्ष वेधणारा आहे असा हा समकालीन सांस्कृतिक सामाजिक राजकीय जीवनाची वास्तुपुस्त करणारा साधनाचा दिवाळी अंक वाचकांसाठी निश्चितच पर्वणी ठरेल पंचवीस ऑक्टोबरपासून अंक सर्वत्र उपलब्ध संपर्कासाठी पत्ता साधना दिवाळी अंक दोन हजार एकोणीस साधना साप्ताहिक चारशे एकतीस शनिवार पेठ पुणे तीस कार्यालयीन दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन चार चार पाच एक सात दोन चार मोबाईल क्रमांक सात शून्य दोन आठ दोन पाच सात सात पाच सात